नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका आणि कृतीपत्रिका सराव पेपर्स गेसिंग पेपर्स या ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपण डेली ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर अपलोड करत आहोत. तर आज या ऑनलाईन लाईव स्ट्रीमिंग लेक्चर रेकॉर्डिंग वर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 10वी भूगोल बोर्ड प्रश्नपत्रिका 40 गुणांची हा जो सराव पेपर आहे त्यामध्ये साधारण या अगोदर सुद्धा आपण भूगोल, इतिहास, मराठी, हिंदी, विज्ञान, इंग्रजी या सर्व पेपर्सचे इतिहास लाईव्ह स्ट्रीमिंग कोर्स जो आहे, सराव पेपर्स आहेत, गेस पेपर, हे ऑलरेडी ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तेव्हा चला आज नवीन एका 10वी बोर्ड सराव पेपरचा लाईव्ह लेक्चर आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला भूगोल विषयामध्ये 40 पैकी जास्तीत जास्त गुण म्हणजे आउट ऑफ पर्यंत आपण कसे जाऊ या दृष्टीने अगदी स्पष्टीकरण युक्त उत्तरासह बोर्ड प्रश्नपत्रिका सराव पेपर 2022 आपण पाहणार आहोत. जर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चर आपल्याला आवडल्यास आपल्या इतर फ्रेंड्सला शेअर करा. चला पाहूया. सर्वप्रथम सूचनांचं वाचन करा, कारण बोर्ड एक्झामला गेल्यानंतर सर्वप्रथम सूचना वाचणं गरजेचं असतं. सूचनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका अथवा कृतीपत्रिका सोडवायची याविषयी संबंधित काही सूचना बोर्डाने लिहिलेल्या असतात, ते वाचणं गरजेचं आहे. पॉज करून तुम्ही वाचा. यानंतर प्रश्न पहिला, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा 4 गुणांसाठी. उतरत्या क्रमाने पावसाचे प्रमाण असलेले ब्राझीलमधील प्रदेश 1 गुणांसाठी. अमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलची उच्चभूमी, किनारपट्टीचा प्रदेश, पॅराग्वे पॅराना नद्यांचं खोरं, त्याचं उतरत्या क्रमाने कसे असेल? अमेझॉन नदीचे खोरे, किनारपट्टीचा प्रदेश, ब्राझीलची उच्चभूमी आणि पॅराग्वे पॅराना नद्यांचे खोरे असा त्याचा उतरता क्रम असेल, 1 गुण. त्यानंतर दुसरा गुणांसाठी आहे, भारतातील राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे कशी असतील? त्याचं उत्तर खाली दिलेले प्रश्नावर आहे. उत्तर येतं पहा त्याचं, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर. पुढचा आहे, उतरत्या क्रमानुसार भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे. हिमालय पर्वत, उत्तरेकडे मैदान, विंध्य पर्वत, दख्खनचे पठार. ब्राझीलमधील राज्य लोकसंख्या घनतेच्या उतरत्या क्रमानुसार कशी येतील? पहिले येईल रिओ दी जेनेरिओ बरोबर, दुसरे येईल पराना, तिसरे येईल पाराईवा आणि चौथ येईल रोराईमा. तर अशा पद्धतीने 4 गुण आपल्याला मिळतील. यानंतर प्रश्न 2, वेगळा गट ओळखा 4 गुणांसाठी. भारताशेजारील देश, नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि सुरिनाम. तर नेपाळ, भूतान, पाकिस्तान आपले शेजारी देश आहेत, वेगळा येतो सुरिनाम, म्हणून उत्तर येईल खाली सुरिनाम. ब्राझीलमधील वन प्रकार, काटेरी झुडपे, सदाहरित वने, हिमालयीन वने आणि पानझडी वने. तर ब्राझीलमधील वन प्रकारामध्ये हिमालयीन वने नाही, वेगळं आहे. यानंतर ब्रिक्स संघटनेतील सदस्य देश, ब्राझील, भारत, चीन, सौदी अरेबिया, तर यामधलं वेगळा आहे सौदी अरेबिया. ब्राझील शेजारील देश, गियाना, बोलिव्हिया, म्यानमार, पेरू, तर याच्यामधला म्यानमार हा वेगळा देश आहे. त्यानंतर प्रश्न 3, पुढील बाबींची नावे द्या, कोणते 4?
ब्राझील मधील विविध भागात आढळणारी खनिजे कोणती आहेत? लोखनिज, मॅंगनीज, निकेल आणि बॉक्साईट अशी चार आहेत, एक गुण मिळेल. प्राचीन भारतातील नागरी वस्ती असलेली शहरे दिल्ली, प्राचीन भारतातील तिलाच इंद्रप्रस्थ म्हटलं जायचं, इंद्रप्रस्थ दिल्ली, मिथिला, वाराणसी आणि हडप्पा. विरळ लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्य, कमी लोकसंख्या असलेली रोराईमा, ॲमेझोनास, अमापा, आक्रे. क्षेत्रभेटीसाठी लागणारे उपयुक्त साहित्य कोणते? नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल. ब्राझीलमधील विविध वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती, पाऊरासिल, रबर, मोहगनी, रोजवूड. अशा पद्धतीने पाच गुणांना पाच प्रश्न विचारलेले होते. आता आपल्याला परीक्षेमध्ये एक नकाशा आराखडा पुरवला जाईल, त्यामध्ये खालील जी घटक आहेत ते त्यामध्ये दाखवायचे आणि त्या चिन्हांची सूची तयार करायची. तर कोणतेही चार घटक दाखवायचे, सहा घटक दिलेले आहेत. पंपास गवताळ प्रदेश, काकाओ उत्पादक प्रदेश, पिको दी नेबलिना, सोनेरी तामरीन, अवर्षण चतुष्कोन आणि लोकसंख्येचे मध्यम गंतेचे राज्य सांता कॅटरिना. आता इथे विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलचा नकाशा देणार आहेत, तो असा असेल ब्राझीलचा नकाशा. याच्यामध्ये ते चार घटक, सहा पैकी चार घटक दाखवायचे. तसे तर आपण परीक्षेमध्ये सहाची सहा दाखवले पाहिजे, म्हणजे एखादा दुसरा चुकला तर आपले आउट ऑफ मार्क्स कमी होणार नाहीत. म्हणून पूर्ण सहा घटक आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने दाखवले पहा, पिको दी नेब्लिना, सोनेरी तामरीन, अवर्षण चतुष्कोन, काकाओ उत्पादक प्रदेश, सांता कॅटरिना आणि पंपास गवताळ प्रदेश. अशा पद्धतीचे आपण सहाची सहा घटक पूर्ण दाखवलेले आहेत आणि त्यांची सूची सुद्धा समोर दाखवलेली आहे, म्हणजे ज्या चिन्हाने आपण तो ते ठिकाण ते स्थळ दाखवलंय ते चिन्ह सूचीमध्ये दाखवायचंय. तर अशी सूची पण तयार केलेली आहे. नकाशाला नाव पण द्यायचंय, कुठला नकाशा आहे, ब्राझीलचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे चार गुण मिळतील. यानंतर पुढचा प्रश्न चार आ आहे, तो सुद्धा नकाशा असतो, नकाशा वाचनचा. तर पुढील जो नकाशा आहे त्याचं वाचन करायचंय आणि त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेले असतील या नकाशाच्या आधारावर त्याची उत्तर लिहायची. आता इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचा, हा भारताचा नकाशा आहे. भारताचा राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्र प्रमुख जी बंदर आहेत त्यांची माहिती या नकाशामध्ये दिलेली आहे. यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची. प्रश्न पहिला आहे पहा, वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत? वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत, तर कोणते कोणते? तर उत्तर येईल, रस्ते मार्ग आणि प्रमुख बंदरे हे प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत, हे उत्तर येईल. दुसरा आहे, कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे? रस्ते कोणत्या मार्गात जास्त आहे संख्या, ते तुमच्या लगेच लक्षात येईल. तर त्याचं उत्तर येईल पहा, भारताच्या दक्षिण भागात विशेषतः तामिळनाडूमध्ये रस्ते मार्गांची घनता जास्त आहे. पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे सांगा. पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे सांगा. तर पश्चिम किनाऱ्यावर दोन महत्वाची बंदर आहेत, ती म्हणजे कांडला, पोरबंदर आणि कोची. कोची, कांडला ही आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला पाहा, श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता? श्रीनगर आणि कन्याकुमारी यांना जोडणारा महामार्ग कोणता, तर तो सांगायचा आहे. तर तो आहे उत्तर दक्षिण महामार्ग. त्यानंतर पाचवा आहे, भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांचे जाळे विरळ आहे? तर पश्चिम घाट, ईशान्य भारत, उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश, इथे महामार्गाचे जाळे विरळ आहे, म्हणजे कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण नकाशाचं वाचन करून त्याची उत्तर लिहिलेली आहेत. यानंतर
प्रश्न पांच आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहायची. हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. कारण काय भौगोलिक कारण? तर हिमालयातील बहुतांश नद्या अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळतं. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूत पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. त्यानंतर ब्राझील देशात जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं संबोधलं जातं. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी 40% कॉफीचं उत्पादन ब्राझील देशात होतं. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते म्हणून ब्राझील देशात जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. त्यानंतर भारत व ब्राझील या दोन देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युत निर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रात साधनांची मालकी व्यवस्थापन यावर प्रामुख्याने शासनाचं नियंत्रण आहे. तर भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रात साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी उद्योजक व शासन यात विभागलेलं आहे. अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास होत गेला आहे. तर पर्यावरण स्नेही पर्यटनाचा पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित गंधाट अरण्य, प्राण्यांच्या व पक्ष्याच्या विविध प्रजाती, विविध उद्यानं इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारं प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. म्हणून पर्यावरण स्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणं व पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणं शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. यानंतर प्रश्न सहा आहे विद्यार्थी मित्रांनो, की सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा एक रेषालेख काढायचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची. ब्राझील आणि नागरी लोकसंख्येची टक्केवारी याचा एक रेषालेख काढायचा आहे. 1960 ची नागरी लोकसंख्येची टक्केवारी, 1970 ची, 1980, 1990, 2000 आणि 2010 आणि त्याच्या खाली टक्केवारी दिलेली आहे याचा एक रेषालेख काढायचा. नंतर खाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं लिहायची. तर सर्वप्रथम आपण रेषालेख पाहूया. हा रेषालेख काढला आपण 1960, 70, 80, 90, 2000, 2010 याचा एक रेषालेख काढला आपण. या नागरी लोकसंख्येची रेषालेख आहे. यावरून आता काही प्रश्नांची उत्तर लिहायची. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? तर 10 वर्ष आहे. त्यानंतर 1960 ते 1970 या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते. कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आहे? तर 1960 मध्ये. 2000 ते 2010 या दशकात शहरी लोकसंख्या किती टक्क्याने वाढली ते पाहायचं. किती टक्क्याने? तर 3.1% वाढलेली आहे. आता याला और असतो पहा, किंवा हे सोडवा किंवा प्रश्न सहा आ हे सोडवा. कि आलेख दिलेला आहे त्याचं वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची. आलेख दिलेला आहे, लिंग गुणोत्तर प्रमाण, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातलं लिंग गुणोत्तर प्रमाणाचा आलेख दिलेला आहे. त्यावरून काही प्रश्न विचारलेत ती पहा. वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात? वरील दोन्ही आलेख भारत व ब्राझील या देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर्शवतात. कोणत्या देशात पुरुषांची संख्या जास्त आहे? भारतात पुरुषांची संख्या जास्त आहे. कोणत्या देशात दर हजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे? ब्राझील दर हजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे. 2001 नंतर कोणत्या देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली आहे? 2001 नंतर ब्राझील देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर 1961 ला भारतातील दर हजारी स्त्रियांची संख्या किती होती? 1961 ला भारतातील दर हजारी स्त्रियांची संख्या 940 इतकी होती. कोणत्या देशात दर हजारी स्त्रियांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे?
ब्राझील मध्ये दर हजारी स्त्रियांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे ब्राझील मध्ये आहे. यानंतर याची उत्तरे दिल्यानंतर आपल्याला साधारण पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे प्रश्न 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. शिक्षकांनी क्षेत्र भेटीचे आयोजन तुम्हाला करायला जर सांगितलं तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल ते स्पष्ट करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, ठिकाण निश्चिती, म्हणजे क्षेत्र भेटीचं नेमकं ठिकाण कोणतं आहे, ते पोहोचवण्यासाठी लागणारा कालावधी, उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने या बाबींचा आढावा घ्यावा लागेल. उदाहरणार्थ नदी किनारा, समुद्र किनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी, म्हणजे ठिकाण निश्चिती करावी लागेल. यानंतर हेतू निश्चिती, क्षेत्र भेटीचा नेमका हेतू आणि अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे याच्यामधून. तर थंड हवेच्या ठिकाणात जर आपण भेट दिली किंवा समुद्र किनाऱ्यास भेट दिली तर दोन ठिकाणांमधील जो हवामानाचा फरक आहे त्याचा आपला अभ्यास होणार आहे. अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता, क्षेत्र भेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्वाची माहिती, परवानगी पत्र याचं संकलन करावं लागेल. उदाहरणार्थ कारखान्यास भेट द्यायची म्हटलं तर व्यवस्थापनास परवानगी पत्र, त्यानंतर प्रश्नावली निर्मिती. क्षेत्र भेटीवर गेल्यानंतर आपण तिथे शेतकऱ्यांकडून माहिती मिळवण्यासाठी त्यांना कुठले प्रश्न विचारायचे त्याची प्रश्नावली तयार करावी लागेल आणि ते प्रश्न तयार करावे लागतील. अशा पद्धतीने प्रश्नावली तयार करावी लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा, ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन आणि नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध. नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचं पक्ष्यांचं खाद्य आहे, तर तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य आहे. विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातीची हरणं आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येने आढळतात. भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात आणि या कीटकांचं भक्षण करणारे माळढोक पक्षी सुद्धा आढळतात. सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचं प्रमाण जास्त असतं अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. परिणामी या भागात विविध प्रजातीचे प्राणी व पक्षी आढळतात. पण ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतीचे प्रमाण कमी असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित आढळतात. यानंतर तिसरा आहे, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व सांगा. हिंदी महासागर आणि हिमालयाचा हवामान मान्सून निर्मितीचा प्रभाव पडतो. पंजाबच्या मैदानी प्रदेशात राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असतं, त्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात, या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यापासून बचाव होतो. तर नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे अडवले जातात. म्हणून नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगाच्या ठिकाणी दिशा बदलतात आणि तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारताच्या द्वीपकल्पीय भागात पूर्ण मान्सून परतीचा पाऊस पडत असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल या विषयाची 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण अगदी स्पष्टीकरणयुक्त उत्तरासह हा ऑनलाईन लेक्चर आपण सर्वांनी पाहिलेला आहे. यासारखेच इतर सर्व विषयांचे 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे आणि इतर विषयाचे आणि मराठी आणि हिंदी विषयाचे संपूर्ण व्याकरणाचे ऑनलाईन लेक्चर्स आपल्याला या ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळतील. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.